नमस्कार, मराठी संस्कार चॅनलवर मी ममता पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर मुलीवर आधारित कविता. कवितेचे नाव आहे मुलगी. कवितेचे कवी मात्र अनामिक. या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच जाते. ही कविता माझ्या सर्व उपवर बहिणींना समर्पित. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडत. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडत. चिमणी घरट सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडत. हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेख झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणी सुद्धा गेलं नाही. दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जरा जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गपचूप डोळे पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो. बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटविल ग. बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत. तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजामून घेत नाहीत. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फारच वेगळी असते. खरंच मुली आणि बापामधलं नातं खरंच खूप सुंदर असतं. ज्यांना पण मुलगी आहे व ज्यांना पण बाबा आहेत ते खूप भाग्यवान आहेत. तेव्हा आपल्या मुलीला आणि बाबाला जीवापाड जपा. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.